शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंती निमित्त अमरावती येथे आयोजित दुसरी राज्यस्तरीय खेलो महाराष्ट्र मास्टर्स क्रीडा स्पर्धा 2023 संघटनेने राज्यस्तरीय जलस्तरण आणि ॲथलेटिक स्पर्धेचे आयोजन 25 आणि 26 नोव्हेंबर 2023 रोजी श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स, कबड्डी, हॉलीबॉल, बास्केटबॉल, स्विमिंग, कुस्ती, बॅडमिंटन, धनुर्विद्या अशा खेळांची स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी विविध राज्यातील आणि महाराष्ट्रातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये 50 वर्ष वयोगटामध्ये जया देशमुख यांना लांब उडी, उंच उडी, 800 मीटर रनिंग यामध्ये गोल्ड मेडल, तर थाळी फेक या स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मिळाले. त्या एक शारीरिक शिक्षिका असून श्री शिवाजी हायस्कूल नांदगाव खंडेश्वर येथे कार्यरत आहेत. तसेच त्या स्वप्नील देशमुख यांच्या धर्मपत्नी आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांनी मद्रास येथे झालेल्या मास्टर्स क्रीडा स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळविले होते. त्यासोबतच स्पर्धेमध्ये सालोडवी येथील रहिवासी अरविंद देशमुख यांनी 75+ वयोगट मधील जलतरण मध्ये फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक फ्री स्टाईल आणि ब्रेस्ट स्ट्रोक फ्री स्टाईल तिन्ही स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक पटकावून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तसेच ॲथलेटिक्स मध्ये गोळा फेक, थाळी फेक आणि हातोंडा या तिन्ही मध्ये सुद्धा अव्वल क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पदक पटकाविले आहे. एका राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 6 सुवर्ण पदके मिळविण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्याबद्दल राज्यभरातील सर्व वयोगटातील खेळाडूंकडून आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अनेक सुवर्ण पदके जिंकून सालोडवी हे नाव राज्यस्तरावर पोहोचविले आहे. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.